मेघापूर गावाचे सरपंच आपल्या मुलाबरोबर अजय बरोबर राहत होते. अजय अभ्यासात खूप हुशार असतो. उच्च शिक्षणासाठी तो एक दिवस एका नावाजलेल्या शहरात जायचं ठरवतो. बाबा, मी शहरात जाऊन चांगला अभ्यास करावा असा विचार करतोय. ठीक आहे बाळा, जा. पण लक्षात ठेव, तिथे गेल्यानंतर आपलं लक्ष फक्त अभ्यासावरच ठेव. हो बाबा. काही दिवसातच अजय शहराकडे निघून जातो आणि बघता बघता तो आपलं उच्च शिक्षण पूर्ण करतो. उच्च शिक्षण घेत असतानाच कॉलेजमध्ये त्याला मंजू नावाची एक मुलगी आवडू लागते. मंजू, मला तुझ्या बरोबर इथेच लग्न करावं लागलं, कारण बिना लग्नाचं मी तुला गावाला घरी घेऊन जाऊ शकत नाही. कदाचित बाबा तुला इतक्या लवकर स्वीकारणार नाहीत. मंजू यावर काहीच उत्तर देत नाही. मंजू एक बंगाली मुलगी असते. तिला दुसऱ्यांवर ताबा मिळवण्याची विद्या अवगत असते. तिनं अजयला सुद्धा आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलेलं असतं. काही दिवसातच अजय मंजूला घेऊन आपल्या गावी पोहोचतो. आपल्या मुलाला बघून, अजय तू आलास बाळा, आता मी तुला कुठेच जाऊ नाही देणार. बाळा, ही कोण आहे? मंजू सरपंचाला नमस्कार करायला खाली वागते. अग, कोण आहेस तू? तू मला का नमस्कार करतेस? यावर मंजू काहीच उत्तर देत नाही. बाबा, ही मंजू आहे, तुमची सून. हे ऐकल्यानंतर सरपंचांना राग येतो आणि ते आपल्या खोलीत निघून जातात. थोड्या वेळानंतर अजय त्याच्या वडिलांच्या खोलीत जातो आणि त्यांची समजूत काढतो. अखेर सरपंच स्वतःचा हट्ट सोडतात. सरपंच मंजूला आशीर्वाद देतात. सगळं व्यवस्थित चालू असतानाच एके रात्री सरपंच मंजूला काळ्या जादूचं प्रात्यक्षिक करताना बघतात. हे तू काय करतेय सुनबाई? अच्छा म्हाताऱ्या, तू मला असं करताना शेवटी पाहिलंस तर काही हरकत नाही. मी माझ्या सैतान देवतेला खुश करते, त्यासाठी मला कुणाचा तरी बळी द्यायचाय. तू इथे आलास आणि माझं काम सोपं केलंस. बरं झालं तू इथे आलास, तू झाच बळी देते. तेव्हा अजयची नजर सुद्धा या सगळ्यावर पडते. मंजू सरपंचाचा गळा धरते. तेवढ्यात अजय सगळीकडे बोंब ठोकून गावातल्या लोकांना एकत्र करतो. गावातली माणसं अजयचा आवाज ऐकून तिथे जमतात आणि समोर बघतात की सरपंचाची सूनबाई काळ्या जादूचं प्रात्यक्षिक करत होती आणि तिनं सरपंचांचा गळा धरलाय. गावातली माणसं सरपंचांना मंजूच्या तावडीतून सोडवतात आणि तिला तिथेच एका झाडाला बांधतात. आणि तेवढ्या जोरात पाऊस पडू लागतो. गावातली माणसं त्या जोरदार पावसात मंजूला तसंच ठेवून स्वतःच्या घरी निघून जातात. तेवढ्यात मंजू जोरात किंचाळून म्हणते, तुम्ही सगळ्यांनी मला या पावसात बांधून ठेवलं आणि मारलंय ना, आता जेव्हाही या गावात पाऊस पडेल तेव्हा रक्ताचा पाऊस पडेल आणि या रक्ताच्या पावसात भिजणाऱ्याचा तडफडून तडफडून मृत्यू होईल. संपूर्ण रात्र पावसात भिजत राहिल्यामुळे मंजू निष्प्राण होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातली माणसं तिला आणि तिच्या काळ्या जादूच्या सामग्रीला जाळून टाकतात. काही दिवसांनी अजय काही कामासाठी म्हणून बाजारात गेलेला असतो. तो सामान घेऊन परततच असतो. तेवढ्यात पाऊस पडू लागतो आणि थोड्याच वेळात त्या पावसाचं रूपांतरण रक्ताच्या पावसात होतं. त्या रक्ताच्या पावसात भिजणारी माणसं मरू लागतात आणि त्यात अजयचा सुद्धा मृत्यू होतो. हे बघून, अरे देवा, या गावाला आणि या गावातल्या माणसांना या रक्ताच्या पावसापासून वाचव रे. आणि तेवढ्यात एक हादरवणारा आवाज, कुणीही नाही वाचणार या रक्ताच्या पावसाने, सगळेच्या सगळे सगळेच्या सगळे मरून जातील. तो हादरवणारा आवाज ऐकून गावातली माणसं घाबरून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थांबतो तेव्हा गावातली माणसं बाहेर येतात आणि एकमेकांशी बोलू लागतात. अरे भाऊ, हा रक्ताचा पाऊस सरपंचाच्या सुनेच्या श्रापामुळे होतोय कदाचित. हो, ती काय सामान्य बाई नव्हती, तिला काळी जादू यायची. अहो, म्हणून तर हे सगळं होतंय. देव जाणे या अजयला त्या शहरात ही कुठे सापडली. तर काय मग याचा काही उपाय नाही? मग काय असेच सगळे गाववाले रक्ताच्या पावसात भिजून मरत राहतील? आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. यानंतर काही दिवसांनी गावातली काही माणसं एका बाबाला बोलवायला जातात.
आणि तेवढ्यात पाऊस पडू लागतो आणि त्यात भिजल्यामुळे आणि त्या पावसामुळे बऱ्याच गावकऱ्यांचा जीव जातो. गावातली माणसं दुःखी राहू लागतात. रात्री अपरात्री भीषण आवाज ऐकू येऊ लागतात. ह्या प्रसंगानंतर गावातल्या लोकांनी पावसाळ्यात बाहेर पडणं बंद केलं. एक दिवस जेव्हा पाऊस नाही पडत तेव्हा भाऊ, ती चेटकीन आणि तिच्या काळ्या जादू पासून वाचण्याचा काही उपाय नाही का? आओ, काही ना काही उपाय असणारच ना, आपल्याला शोधून काढावा लागेल. इथून थोडंच लांब सूरजगड नावाच्या गावात एक बाबा राहतात, कदाचित ते आपली मदत करतील. हे ऐकल्यानंतर गावातली काही माणसं सूरजगडला जाण्यासाठी निघतात. ते तिथे जाऊन बाबांना सगळी कहाणी सांगतात. त्यांची कहाणी ऐकून ती एक काळी जादू करणारी बाई होती आणि तिच्या आत्म्याला मुक्ती देण्यासाठी तुम्ही लोकांनी तिला ज्या झाडाला बांधलं होतं त्या झाडाला अमावस्येच्या रात्री जाळावं लागेल आणि तेव्हाच त्या चेटकिणीच्या खुरी पावसापासून तुम्हा लोकांना मुक्ती मिळेल आणि ती चेटकीण सुद्धा मुक्त होईल. बाबांचं बोलणं ऐकून गावातली माणसं आपल्या गावी परततात आणि अमावस्येच्या रात्री खूप घाबरत घाबरत गावातली माणसं एक मशाल घेऊन त्या झाडापाशी पोहोचतात आणि तेव्हा झाडाच्या आतून एक चेटकीण बाहेर येते. अच्छा, तर तुम्हा गावातल्या लोकांना कळलंच की माझा आत्मा या झाडाच्या आत आहे. काही हरकत नाही, पण तुम्ही कुणीच या झाडाला जाळू नाही शकत. हे बोलून चेटकीण स्वतःच्या शक्तीनं गावातल्या माणसांना हवेत इकडे तिकडे फेकून द्यायला सुरू करते. गावातली माणसं ओरडू लागतात. आणि तेवढा जोरात ढग कडाडू लागतात. मला तर काहीच करण्याची गरज नाही पडली. वाटत आता पाऊस पडणार आहे. माझ काम तर हा पाऊसच करून टाकेल. गावातली माणसं रक्ताच्या पावसाच्या भीतीनं घाबरून जातात. तेवढ्यात गावकऱ्यांमधला एक माणूस त्या झाडाला जाळण्यासाठी म्हणून पुन्हा पुढे येतो, पण तेवढ्यात चेटकीन त्या माणसाला झाडाला उलट लटकवते आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. आणि थोड्याच वेळात पुन्हा पाऊस पडू लागतो आणि हसत हसतच चेटकीन पुन्हा त्या झाडात जाते. गावातली माणसं त्या पावसापासून वाचण्यासाठी जोरात धावू लागतात, पण काही माणसं धावता धावता त्या पावसात भिजतात आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो. हे बघून गावातली माणसं खूप घाबरून जातात. आता सगळ्यांच्याच आशा संपुष्टात आलेल्या असतात. त्यानंतर काही दिवसांनी अमर नावाचा एक मुलगा त्या गावात येतो आणि तो गावातल्या लोकांना सरपंचाचा पत्ता विचारू लागतो. भाऊ, तुम्ही मला सरपंचाच्या घराचा पत्ता सांगू शकता? हो, नक्की सांगू, पण तू आहेस कोण आणि याच्या आधी तुला कधी गावात बघितलं? माझी बहीण ह्या गावातल्या सरपंचांची चून आहे. खूप दिवस झाले ती घरी आलीच नाही. आता तर ती फोन उचलायची पण बंद झालीय. लग्नानंतर माझं तिच्याशी एकदा बोलणं झालं होतं तेव्हा तिने इथला पत्ता दिला होता. अच्छा, म्हणजे तू मंजूचा भाऊ आहेस. चल, मी तुला त्यांच्या घरी घेऊन जातो. गावातला तो माणूस चेटकिणीच्या भावाला सरपंचाच्या घरी घेऊन जातो आणि सरपंचांना बाजूला घेऊन एक गोष्ट सांगतो. सरपंच साहेब, त्या चेटकिणीचा भाऊ आलाय. मला असं वाटतं त्या रक्ताच्या पावसापासून वाचण्याचा मार्ग आपल्याला हात सांगू शकेल. ते कसं काय? 2 दिवसानंतर अमावस्येची रात्र आहे. तोपर्यंत आपण ह्याला इथेच थांबवून घेऊ. 2 दिवसानंतर आपण त्या सुतकी झाडाला जाळायला जाऊ आणि जसं ती चेटकीण आपल्यावर आक्रमण करेल तेव्हा आपण तिच्या भावाला पुढे करू आणि तिच्या भावाच्या जीवाच्या बदल्यात आपण तिच्याकडनं हा शब्द घेऊ की ती हे गाव सोडेल. 2 दिवसानंतर पावसाळ्याचं वातावरण निर्माण व्हायला लागतं.
अमरला हे माहिती नसतं की त्या गावात रक्ताचा पाऊस पडतो. तो पाऊस बघून खुश होऊन जातो आणि त्यात भिजू लागतो आणि तेवढ्यात रक्ताचा पाऊस पडू लागतो. हे काय होतंय? हा असं कसा पाऊस पडतोय? वाचवा मला, वाचवा मला या पाऊसापासून. ताई, ताई तू कुठेस? मला वाचव या पाऊसापासून ताई, नाहीतर तुझा भाऊ मरून जाईल. आवाज ऐकून चेपिन झाडाच्या बाहेर येते. अरे हा तर अमरचा आवाज आहे, मला त्याला या रक्ताच्या पावसातून वाचवायलाच हवं. कुठलाही विचार न करता चेटकीन त्या पावसात बाहेर पडते आणि पावसाचे थेंब पडताच तिचं शरीर जळू लागतं. ती आणि तिचा भाऊ दोघेही त्या पावसात मरून जातात आणि चेटकिणीची आत्मा त्या गावाला सोडून कायमची निघून जाते. थोड्या वेळानंतर आपल्याला काही करायची गरजच नाही पडली, तिला तिच्या कर्माचं फळ स्वतःहूनच मिळालं. आता आपलं गाव या चेटकिणीपासून आणि त्या रक्ताच्या पावसापासून मुक्त झालंय. आणि मग काही दिवसांनी त्या गावात पुन्हा पाऊस पडू लागतो, पण ह्या वेळेला तो रक्ताचा पाऊस नसतो. गावातली माणसं ह्या पावसात आनंदाने नाचू लागतात. अशा प्रकारे त्या गावाला त्या चेटकिणीपासून आणि त्या रक्ताच्या पावसापासून मुक्ती मिळते. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.